राजेंद्रजी वाघ, विनायकजी नरकांडे, रमेशजी शिंदे, अनिलजी शिर्के, डॉक्टर अविनाश काळे, दीपक शेठ अकोलकर, ॲडव्होकेट कर्डक बोरकर सर, नितीन जगताप, DPL 2025 साठी अहिल्यानगरची एक नव्यानं टीम या ठिकाणी ॲड होणार आहे. DPL 2025 साठी अजून एक टीमचा या ठिकाणी समावेश होणार आहे. डॉक्टर ॲडव्होकेट अभिजितजी काळे यांची टीम या ठिकाणी नव्याने ॲड होणार आहे. या ठिकाणी गौरी इलेव्हन ही देखील टीम या ठिकाणी 2025 साठी ॲड होणार आहे. हॅलो, चला लकी ड्रॉ आपण इथे काढतोय. लकी ड्रॉ अगोदर काढू आणि त्यानंतर आपल्या बक्षीस वितरणाकडे जाऊयात. सर्वात अगोदर पैठणी साडी याचं विजेतेपद आपण काढणार आहोत. लकी ड्रॉ या ठिकाणी आपण काढतोय आणि पाहुयात आजचे नशीबवान कोण आहेत आणि कुणाला मिळते पैठणी साडी. ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलेत आपण समोर या. ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलेले आहेत पैठणी साडीचे कुपन त्यांनी समोर यायचं आहे आणि त्या पैठणी साडीचे विजेते आपण या ठिकाणी काढतोय. हां, महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे आपण इथे समोर येऊन उभं राहायचं आहे. आमच्या सर्व महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत, त्या सर्वांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. अवैध पैठणी साडी कुणाला जाते आहे, पैठणी साडीचे कोण असणार आहे विजेते. बघूयात पैठणी साडी कुणाला जाते आहे. आज पैठणी साडीचे विजेते कोण असणार आहेत. आज शेवटची रात्र आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने कुणाला जाते पैठणी साडी. एक काढ, कोणती पण एक, कोणती पण एक, त्यांना दाखव, दाखव इकडे, दाखव सर इकडे. नंबर आहे 103, 103 क्रमांक, 103 क्रमांक ज्यांचा आहे कृपया करून त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. एक 15 मिनिटांचा वेळ आहे, 15 मिनिटांच्या आतमध्ये आपण या. आपण लगेच तिथे पैठणी साडीचं वितरण करणार आहोत आणि महिला पाहिजे सोबत. हा, ती आपली 4 दिवसांपासून ती अट आहे आणि जर महिलांनाच लागलं असेल तर ते लगेच देऊ आपण. 103 क्रमांक आहे आणि त्याचं वितरण आपण लगेच 15 मिनिटांनी करणार आहोत. तत्पूर्वी स्पोर्ट सायकल कोणाला आज जाते ते आपल्याला अगोदर बघायचं. स्पोर्ट सायकलचे विजेते कोण आहेत ते आपण पाहूयात. स्पोर्ट सायकल कुणाला जाणार. स्पोर्ट सायकलचे भरपूर कुपन आहेत आणि यातून आता एक विजेता आहे. स्पोर्ट सायकल कुणाला जाणार आहे. सर्वांच्या नजरा आहेत ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलेत. दाखव, अरे या, नऊशे पन्नास क्रमांक ज्यांचा असेल त्यांना मिळणार स्पोर्ट सायकल. एकशे तीन क्रमांक पैठणी साडीचा आहे, 950 स्पोर्ट सायकलचा आहे. आणि ज्यांना
हे बक्षीस मिळालेलं आहे त्यांना विनंती आहे, आपण ताबडतोब यायचं आहे आणि आपल्याला त्याचं वितरण सुद्धा लगेच करणार आहोत. मेनका सायकल मार्ट आदरणीय अन्सारभाई बागवान यांच्या माध्यमातून आजच्या सायकलचं सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे. अन्सारभाई बागवान इथे आलेले असतील तर त्यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. मेनका सायकल मार्ट यांच्या माध्यमातून आपल्याला सायकलचं सौजन्य आज या ठिकाणी मिळालेलं आहे. एकशे तीन क्रमांक पैठणीसाठी आणि 950 वा क्या बात, काय नाव आहे तुझं, तुझं नाव काय, एक मिनिट तुझं नाव काय. सिद्धराज सुनील डवले. तू दररोज येतो का इथं? हा. कसं वाटलं इथं आलं? मस्त. दररोज घेतो का कुपन? हा. आज तुला कसं काय कळालं तुझा नंबर लागला? नंबर सांगितला. इथंच होता का? खूप खूप अभिनंदन याच्यासाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याला मिळणार आहे आज स्पोर्ट सायकल या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि या स्पोर्ट सायकलचा विजेता आपल्यापर्यंत आलेला आहे. पैठणी साडी 103 क्रमांक ज्यांची असेल त्यांनी घेऊन जा. येत आहेत ना, बाजूला घ्या. अन्सारभाई बागवान यांच्या माध्यमातून या सायकलचं सौजन्य आपल्याला आहे. मेनका सायकल मार्ट. ओके सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण त्या सायकलचं वितरण करूयात. सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या सायकलचं वितरण करूयात. सर्वांना विनंती, आपण पुढे या आणि एकदा या चिमुकल्यासाठी जोरदार टाळ्या. मित्रांनो, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद भरपूर काही सांगून जातोय. एकदा त्याच्या चेहऱ्याकडे बघा. आणि त्याचे कोणी पालक आलेले असतील तर त्यांनाही विनंती, आपण स्टेजवरती आलं तरी चालेल. कोणी आले का? या या, त्यांचे वडील इथे आलेत. खूप छान, आपण पाहतोय या स्पोर्ट सायकलचं विजेता सुद्धा आपल्याला आज मिळालेला आहे आणि स्वतः त्यांचे पालक सुद्धा इथे उपस्थित आहेत. अभिनंदन तुमचं मनापासून. सायकलचं वितरण करतो, एकदा जोरदार टाळ्या. मेनका सायकल मार्ट त्यांच्याकडून आपल्याला ही सायकल मिळते. सुनीलजी डवले यांचे चिरंजीव आहेत आणि सुनीलजी डवले साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. मनापासून अभिनंदन आपलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ज्ञान प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी काही महत्त्वाचे सत्कार आपण या ठिकाणी घेत आहोत. द्वितीय पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं 71,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांनी दिलं असे अजिंक्यजी जगताप यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी ज्ञान फाउंडेशनचे श्रीपाद कुलकर्णी व समीरजी घोले यांना विनंती करतो की आपण अजिंक्यजी जगताप यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्वांच्या सहकार्यानं ज्ञान प्रीमियर लीग 2024 या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे आणि म्हणून ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जानेवारी 2025 मध्ये यापेक्षा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण ज्ञान प्रीमियर लीग भरवणार आहोत, म्हणून हा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. सर्वप्रथम द्वितीय पारितोषिक ज्यांनी दिलं असे अजिंक्यजी जगताप यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी श्रीपादजी कुलकर्णी व समीरजी घोले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. द्वितीय पारितोषिक देणारे दुसरे जे आपले दाते आहेत, नेत्रा लॉन्चे पप्पू भाऊ डवले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी प्रदीपजी पाठे व आदित्यजी खंडाळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नेत्रा लॉन्चे पप्पू शेठ उर्फ अनिलजी डवले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अजिंक्यजी जगताप व पप्पू भाऊ डवले यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर तृतीय क्रमांकाचं 51,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांनी दिलं ते विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहाचे ओस्तवाल बंधू
विकासजी ओस्तवाल किंवा त्यांचे बंधू या ठिकाणी असतील तर विनंती आहे त्यांना की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतो ॲडव्होकेट प्रशांतजी पाठे व विजयजी गायकवाड यांना की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रुपये 35,000 जहीर बागवान यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जहीर बागवान चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देणारे दुसरे दाते डॉक्टर काकासाहेबजी गंडाळ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी ज्ञान फाउंडेशनचे जे सदस्य आहेत विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जहीर बागवान असेल तर या ठिकाणी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर ट्रॉफी सौजन्य ज्यांनी दिलं असे ऋषिकेशजी बनकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ऋषिकेशजी बनकर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर यूट्यूब लाईव्ह जे आपण पाहत होतो यूट्यूब सौजन्य देणारे श्री धनुभाऊ काळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. व शिवशक्ती आईस्क्रीम कैलासजी गुजर यांनी या ठिकाणी यूट्यूबसाठी सौजन्य दिलेलं आहे. धनुभाऊ काळे व शिवशक्ती आईस्क्रीमचे कैलासजी गुजर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर टी शर्टसाठी सौजन्य देणारे अजय भाऊ कोळेकर या ठिकाणी अजय भाऊ यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी धनुभाऊ काळे मित्रमंडळाच्या वतीने जालूभाऊ गवळी या ठिकाणी मेजर गजे कोळेकरांच्या वतीने या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करत आहे. धनुभाऊ काळे मित्रमंडळाच्या वतीने जालूभाऊ गवळी आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्टम सौजन्य ज्यांनी दिलं असे कांदे चष्मावलाचे स्वप्नीलजी कांदे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर विशेष सौजन्य देणारे कैलासवासी मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेचे नंदकुमार पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी स्वप्नीलजी कांदे ज्यांनी स्टम्प्स सौजन्य दिलं LED स्टम्प्स यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मारुतरावजी घुले पाटील पतसंस्था निवासाचे नंदकुमारजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर हॉटेल त्रिमूर्तीचे ताराचंदजी मुटकुळे पाटील आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हॉटेल त्रिमूर्तीचे ताराचंदजी मुटकुळे पाटील. यानंतर हॉटेल इनामदारचे ॲडव्होकेट जावेदभाई इनामदार आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्टार केक शॉपचे रिजवान सय्यद स्टार केक शॉपचे रिजवानजी सय्यद यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आत्मदीप हॉस्पिटलचे डॉक्टर अविनाशजी काळे या ठिकाणी विशेष सौजन्य म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर न्यू साई मंगल ज्वेलरचे अनिकेतजी सुतार सोनार न्यू साई मंगल ज्वेलरचे अनिकेतजी सोनार आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि ज्यांनी हे ग्राउंड आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिले असे जयदीपजी ठाणगे ग्राउंड सौजन्य ज्यांनी दिलं असे जयदीपजी ठाणगे. यानंतर आशा भेरचे विजयजी गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि रामडोचे सरपंच ज्ञाना भाऊ बोरुडे
पैठणी साडीचे विजेते इथे आलेले आहेत. 103 क्रमांकाचं जे कुपन आहे त्यांना मिळालं, त्यांना विनंती आपण या वर या स्टेजवर या. घ्या इकडे घ्या, कुपन दाखवा इकडे इकडे. एकशे तीन नंबर आहे आणि आपण त्या पैठणी साडीचं वितरण या ठिकाणी करणार आहोत. आणि आपल्याला या पैठणी साडीचं सौजन्य मिळालेलं आहे वारसा पैठणी यांच्या माध्यमातून. ही पैठणी साडी आपण या ठिकाणी देणार आहोत आणि त्या पैठणी साडीचे विजेते सुद्धा आलेले आहेत, त्याचं वितरण आपण करतोय. दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर अभिजित काळे 11 नेवासा फाटा ॲडव्होकेट अभिजित काळे 11 नेवासा फाटा हा संघ 2025 मध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये या संघाने नोंदणी केलेली आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद आहे. 2025 मध्ये कांदे चष्मेवाला यांची देखील टीम उतरणार आहे. अनेक नवीन नवीन संघ पुढच्या वर्षी या ज्ञान प्रीमियर लीगमध्ये उतरणार आहेत. पैठणी साडीचं विचारण आपण करतोय. या ठिकाणी पैठणी साडीचं वितरण सुवर्णताई खंडाळे यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो आणि खूप खूप अभिनंदन आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलात. आणि यानंतर आपण संघ मालकांचा सन्मान करत आहोत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी किंग्ज ब्लास्टरचे संघ मालक डॉक्टर शिवाजी गोरे. एकदा जोरदार टाळ्या या संघ मालकांसाठी. 8 संघ, त्यातून आपण एक विजेता निवडलेला आहे. जेवढे संघ मालकाचा या ठिकाणी सन्मान करत आहोत, जेवढे संघ मालक आहेत आपण जेवढे पुढे पुढे येऊन थांबा, म्हणजे थोडे सगळे संघ आता थोडे थोडे पुढे या आता, कारण शेवटचा या ठिकाणी क्षण आलेला आहे जवळ. सर्व टीम्सला विनंती आहे पुढे या. या ठिकाणी छत्रपती शिवाजी किंग्ज ब्लास्टरचे संघ मालक डॉक्टर शिवाजी गोरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर शिवम फायटरचे संघ मालक श्री सुधीर जायगुडे. शिवम फायटर्सचे संघ मालक श्री सुधीरजी जायगुडे. या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे संघ मालक असिफ शेख व रिजवान खान. रॉकस्टार्स व सुदर्शन क्रिकेट अकॅडमी असिफ शेख व रिजवान खान. यानंतर जनता गॅरेज चे संघ मालक धनुभाऊ काशीद व राहुलजी थोरात. या सर्व संघ मालकांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, यांनी संघ घेतलेत आणि त्यामुळे ही स्पर्धा आपली यशस्वी झाली, त्यामुळे आमच्या सर्व संघ मालकांचे मनापासून आभार आहे. सर्वांना विनंती आपण थोडंसं लवकर लवकर या, आपल्याला बक्षीस वितरणाचं कार्यक्रम. जनता गॅरेजचे संघ मालक धनुभाऊ काशीद व राहुलजी थोरात आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर मक्तापूर ब्लास्टर्स संघ मालक भरत काळे. मक्तापूर ब्लास्टर्स संघ मालक भरतजी काळे. जनता गॅरेजचे संघ मालक धनुभाऊ काशीद व राहुलजी थोरात यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर मक्तापूर ब्लास्टर्स भरतजी काळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर श्री वॉरियर्स चे संघ मालक श्री प्रतापराजे हंडे. श्री वॉरियर्स प्रतापराजे हंडे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे.
आणि शेवटचा संघ श्री दहिवाळकर सराफ संघ मालक आहेत विजय शेठ दहिवाळकर व श्री रितेशजी कराळे. या ठिकाणी संघ मालकांचा पुन्हा एकदा विशेष असा सन्मान अनिल भाऊ शिर्के जगदंबा इलेक्ट्रिकलचे करणार आहेत. मी सर्व संघ मालकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर येऊन विशेष अशा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि आता पटापट सर्वांनी यायचं आहे. छत्रपती शिवाजी किंग्ज ब्लास्टरचे डॉक्टर शिवाजी गोरे, यानंतर शिवम फायटरचे श्री सुधीरजी जायगुडे. आपण जी मेहनत घेतली त्याचा हा सन्मान आहे. वेळोवेळी आपला सन्मान होणार आहे. डॉक्टर इलेव्हनचे सुनीलजी तांबे व मनोजी शिंदे. या ठिकाणी जगदंबा इलेक्ट्रिकलच्या वतीने अनिल भाऊ शिर्के आपला विशेष असा सन्मान करत आहेत. डॉक्टर इलेव्हनचे सुनीलजी तांबे, मनोजी शिंदे. रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे संघ मालक असिफ शेख व रिजवान खान. जनता गॅरेजचे धनुभाऊ काशीद व राहुलजी थोरात. मक्तापूर ब्लास्टरचे संघ मालक भरतजी काळे. श्री वॉरियरचे संघ मालक श्री प्रतापराजे हांडे व दहिवाळकर श्री दहिवाळकर सराफचे संघ मालक विजय शेठ दहिवाळकर व रितेशजी कराळे. या सर्व संघ मालकांचा पुन्हा एकदा या ठिकाणी विशेष असा सन्मान अनिल भाऊ शिर्के यांच्या वतीने होत आहे. या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर जे आहेत आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या शुभहस्ते यानंतरच्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून झालं असे साहिल चव्हाण, शाहरुख शेख, श्रेयस तेली, साईराज व प्रसाद. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण यूट्यूबचे जे काही सदस्य असतील आपणा सर्वांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर आहेत आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते या सर्वांचा सन्मान करायचा आहे. साहिल चव्हाण, शाहरुख शेख, श्रेयस तेली, साईराज व प्रसाद. गेली 5 दिवस व 5 रात्र यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून DPL हे घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या लोकांनी केलं. या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जनरेटर व्यवस्था ज्यांनी पाहिली असे लक्ष्मण जाधव, गोटू भुजबळ व सुनील व्यवहारे, या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर चला थोडस लवकर लवकर चला चला. यानंतर अतिशय चांगलं असं जे काही अंपायरिंग ज्यांनी केली असे MCA चे अंपायर्स संतोष भालेराव सर, सतीशजी भालेराव, गोविंद गुंड व बाबाजी भांबेरे, या 4 अंपायरचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि ज्यांनी अतिशय सुंदर असं समालोचन केलं असे शेरखान भाई व शाहरुख भाई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर ड्रोनच्या माध्यमातून ज्यांनी पहिल्या दिवशी व आज शेवटच्या दिवशी शूटिंग केली असे आमचे मित्र गणेशजी यादव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. फोटोग्राफर कैलासजी चव्हाण व राम चव्हाण यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. बॉल सौजन्य ज्यांनी दिलं असे जगदंबा स्पोर्ट्स अँड टी शर्ट प्रिंटचे किशोर भाऊ पठाडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे.
या ठिकाणी प्रवरा अर्बनचे विठ्ठलजी मैंदाड यांनी देखील विशेष असं सौजन्य या डी पी एलसाठी दिलेलं आहे. यांचा देखील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट्स क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग 2024 या ठिकाणी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. शेवटचा क्षण ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात असे महत्त्वाचे या ठिकाणी पुरस्कार बाकी आहेत. आणि आता आपण विशेष पुरस्कार देत आहोत बेस्ट बॅट्समन. गेस करा कोण होऊ शकत. अमन शेख. एकदा जोरदार टाळ्या अमन शेख साठी. विनंती आहे आणि सर्व संघ आपण समोर यायचं आहे. थकू नका, थोडी वेळ आता बाकी आहे. सर्व संघ पुढे या. या ठिकाणी सीएसकेचा संघ आपण देखील समोर यायचा आहे. या समोर या, व्यासपीठवर या. या ठिकाणी बेस्ट बॅट्समन या ठिकाणी अमन शेख. कमलेशजी ओस्तवाल आपणास विनंती आहे की आपण हा पुरस्कार आपण आपल्या शुभेच्छा द्यायचा आहे. बेस्ट बॉलर कोण असेल? बेस्ट बॉलर सगळेच, सगळ्याला देणे शक्य नाहीये. शेखर पटेकर, मक्तापूर ब्लास्टर्स. पप्पू भाऊ डवले आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभस्ते हा बेस्ट बॉलरचा पुरस्कार द्यायचा आहे शेखरला. मक्तापूर ब्लास्टर शेखर पटेकर. बंटी भाऊ वाघ आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. त्यांच्या वतीनं हा ठिकाणी हा पुरस्कार बेस्ट बॉलरसाठी दिला जात आहे. हा वाघ साहेब आपण या. वा वा गुड 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 गुड. नाही केला होता ना. आणि बंटी भाऊ वाघसाठी विशेष असा पुरस्कार रनआउट त्याने केला होता, 500 रुपयाचं बक्षीस. रोहित पटेल यांच्या वतीनं बंटीनं जो रनआउट केला त्यासाठी विशेष असा पुरस्कार 500 रुपयांचा. यानंतर बेस्ट फिल्डर विजय लोणारे सीएसके. या ठिकाणी कांदे चष्माला स्वप्नील भाऊ कांदे आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभेच्छा हा पुरस्कार द्यायचा आहे. हा आहे स्वप्नील भाऊ आहेत. यानंतर बेस्ट विकेट कीपर पांडुरंग गजे शिवम फायटर्स. मी नंदकुमार पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार आपल्या शुभेच्छा द्यायचा. बेस्ट विकेट कीपर पांडुरंग गजे शिवम फायटर्स. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज. येस, मॅन ऑफ द सिरीज गोज टू अक्षय जराड. छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर मॅन ऑफ द सिरीज. या ठिकाणी
निलेशजी खंडाळे व संदीपजी वीर आपणास विनंती आहे की आपण हा मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार द्यायचा आहे. बरं, पुरस्कार मिळाला मॅन ऑफ द सिरीजचा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. एवढंच? वा 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 वा, थँक्यू. यानंतर एक विशेष सत्कार आहे छोटासा, जे आता एक महिन्यापूर्वी जी MCA महास्पीड स्टार जी प्रतियोगिता झाली होती त्याच्यामध्ये Under-14 ओम पवार याने सहभाग होता आणि 3000 विद्यार्थ्यांमध्ये त्याचं सिलेक्ट झालं होतं आणि पुण्याच्या MCA स्टेडियमवर घेऊन जेवर त्या 3000 विद्यार्थ्यांमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं. अशा मुलाचा आपण इथं सत्कार करणार आहे, तर ओम पवार याने इथं असेल तर त्याने पुढे यायचं आहे. आणि मी संदीप भाऊ वीर आणि निलेश भाऊ खंडाळे यांना विनंती करतो, त्यांनी हा सत्कार करायचा आहे. आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अक्षय जराड. या ठिकाणी इम्रान सरांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अक्षय जराड याला. एक मिनिट अक्षय, अक्षय जराड इकडे एक मिनिट. खरं तर दुग्ध शर्करा योग आहे, संघ फायनल पण जिंकला, मॅन ऑफ द सिरीज पण मिळाली, फायनल मॅन ऑफ द मॅच सुद्धा अक्षय जराडच राहिला, त्यामुळे फायनल जिंकलाय संघ. संघातील सर्व खेळाडूंबद्दल काय सांगाल आणि पहिल्या दिवसापासून तर फायनलपर्यंतचा प्रवास संघाचा कसा राहिला? संघाबद्दल सांगायचं झालं तर बरेचसे प्लेयर असे होते की आम्हाला माहितीच नव्हते आमच्या संघामधले आणि खूप छान केले, सगळे सिनियर प्लेयर होते आमच्यापेक्षा, पण सगळ्यांनी ऐकलं आणि एक जीवनही केलं सगळे, त्याचं फळ भेटलं. आणि नाही, पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत संघाचा संपूर्ण प्रवास त्याबद्दल काय सांगाल? संपूर्ण प्रवास आमचा खूप छान झाला, आम्ही तर 70% मॅचेस वन साईडच मारल्यात. नक्कीच, तुमच्या कर्णधार आणि संघ मालकाबद्दल तुमचं काय मत आहे, काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल? प्रथम तर त्यांचे आभार की त्यांनी आम्हाला त्यांच्या संघामध्ये घेतलं आणि खूप छान त्यांनी सपोर्ट केला आम्हाला, नाही का, सपोर्ट पण चांगला दिला, प्रथम मीटिंग वगैरे आणि ऐकलं पण त्यांनी सिनियर असून, पण खूप छान वाटलं. शेवटचा प्रश्न, मॅन ऑफ द सिरीज मिळाली, काय शब्द आहेत आणि भावना काय आहेत आणि स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं, स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप छान झाली आणि प्रथम तर नेवस्था लोकात नाईट स्पर्धा झाली, सगळ्या प्लेअर लोकांना खेळण्या संधी मिळाली, बाहेर तर खेळतात 10-15 प्लेअरच खेळतात यातले बाहेर आणि पूर्ण तालुक्याला खेळायला भेटलं. पुढच्या वर्षी त्यांचे 12 टीमचं नियोजन, अजून प्लेअर खेळतील आणि स्पर्धा तर उत्तमच होती. नक्कीच, अभिनंदन तुझं सुद्धा आणि पुढच्या वाटचालीसाठी अक्षय जराडला खूप सारे शुभेच्छा, एकदा जोरदार टाळ्या अक्षय जराडसाठी. यानंतर विशेष असा सन्मान होत आहे भांडसर यांचा. भांडसर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि 4 महत्त्वाचे पुरस्कार आपण देणार आहोत. तत्पूर्वी ज्ञान फाउंडेशनचे आमचे सदस्य ॲडव्होकेट प्रशांतजी पाठे, विनंती आहे आपणास की आपण या ठिकाणी आपलं या ठिकाणी स्वागत व प्रास्ताविक करावं. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व क्रिकेटप्रेमी मित्रांनो, मी थोडक्यात तुम्हाला ज्ञान फाउंडेशन संदर्भात 2 मिनिटात सांगणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व पैज खाम यांच्या पदस्पर्शाने आशीर्वादाने ज्ञान फाउंडेशनची स्थापना झाली. या नेवासा पुण्यभूमीत ज्ञानेश्वरीद्वारे माऊलींनी ज्ञानाचा प्रसार केला, त्याचप्रकारे सामाजिक क्षेत्रातही खारीचा वाटा असावा म्हणून
ज्ञान फाउंडेशन अनेक उपक्रम राबवत असतात. जो जे वांचील तो ते लाहो या पंक्तीप्रमाणेच समाजातील प्रत्येक घटकाला फाउंडेशनद्वारे थोडाफार हातभार लागावा म्हणून समाज कार्यात फाउंडेशन सक्रिय आहे. त्यातीलच मी काही उपक्रम आपल्याला सांगू इच्छितो जे ज्ञान फाउंडेशननी राबविलेले आहेत. गरीब कुटुंबाला आर्थिक, वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदत, उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना ज्ञानगौरव पुरस्कार, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींना ज्ञानरत्न पुरस्कार, स्वातंत्र्य सैनिक व परिवाराचा गौरव, नैसर्गिक व अनैसर्गिक संकटावेळी मदत करणे, धार्मिक कार्यामध्ये म्हणजेच कार्तिकीय यात्रेवेळी फळांचे वाटप तसेच मोहिनीराज यात्रा उत्सवात सुशोभीकरण, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम ज्ञान फाउंडेशन राबवित असतं. यातील विशेष बाब म्हणजे मित्रांनो, मी एक अधोरेखित करू इच्छितो की ज्ञान फाउंडेशनचे सर्व सदस्य आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा थोडाफार बाजूला काढून हे सर्व उपक्रम राबवत असतात. त्यानंतर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम हा ज्ञान फाउंडेशनने मनावर घेतला. त्यात विशेष म्हणजे आमच्या काही सभासदांनी त्यांच्या असं लक्षात आले की आपल्या तालुक्यात क्रिकेटप्रेमी खेळाडू भरपूर आहेत, त्यांना आपण योग्य असा प्लॅटफॉर्म देऊ इच्छितो, देऊ शकतो. त्यामुळे आमच्या काही सभासदांनी हे योजना आमच्या ज्ञान फाउंडेशनमध्ये सांगितली. त्यानंतर आम्ही गुड मॉर्निंग क्लब असेल, सर्व पोलीस मित्र असतील, सुदर्शन अकॅडमी असेल, पसदान स्पोर्ट्स क्लब असतील, या सर्वांबाबतीत या सर्वांसोबत चर्चा केली. त्यांनी आम्हाला योग्य असा प्रतिसाद दिला आणि त्यानंतर सर्व बक्षीसदाते, सर्व स्पॉन्सर्स, पोलीस मित्र, पत्रकार बंधू आणि सर्वच आपल्यासारखे प्रेम करणारे खेळाडूंनी आम्हाला योग्य असा प्रतिसाद दिला. त्यामुळे ही स्पर्धा आज संपन्न होत आहे. त्यामध्ये काही बक्षीसदात्यांना मी हायलाईट करू इच्छितो. प्रकाश शेट, कतुर शेट जगताप व अनिल भाऊ डवले यांनी आम्हाला 71,000 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम दिलेली आहे. त्याप्रथम मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात प्रथम जे पारितोषिक आहे ज्ञान फाउंडेशनच्या वतीने देण्यात येत आहे. त्याची रोख रक्कम ज्ञान फाउंडेशनच्या सभासदांनी आपल्या वतीने दिलेली आहे. त्यानंतर तिसरं जे पारितोषिक आहे, कमलेशजी वस्तवाल व विकासजी वस्तवाल यांच्या वतीने 51,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. आणि 4 नंबरचं जे पारितोषिक आहे, जहीर बागवान व डॉक्टर काकासाहेब गंडाळ यांच्या वतीने 35,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज संपन्न होत आहे. मी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असा प्रतिसाद आपण सर्वांनी दिला, सर्व स्पॉन्सर्स, तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र, पोलीस मित्र आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो, विजेत्यांचे कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने एक विशेष सन्मान आपण करतोय. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी आणि या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन या ठिकाणी केलं, त्यादरम्यान देवीदासजी साळुंके सर यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी महेशजी मापारी साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण देवीदासजी साळुंके साहेबांचा सन्मान करायचा. एकदा जोरदार डाळ्या आपल्या देवीदासजी साळुंके सरांसाठी. जर चारही संघातील कोणी प्रतिनिधी असेल, विजेता, उपविजेता, त्या संघातील कोणत्या प्रतिनिधीला जर या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे असतील तर त्यांनी स्टेजवरून हे मनोगत व्यक्त करावं अशी विनंती राहील. त्यानंतर परत एकदा आपण देवीदासजी साळुंके सर यांच्याकडे जातो. या ठिकाणी मापारी मिल्क अँड केक शॉप, स्वस्तिक वॉटर प्युरिफायर यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी पुन्हा एकदा एक पुरस्कार आहे. प्युरिफायर मॅन ऑफ द सिरीज पुन्हा एकदा आपल्याला व्यासपीठावर यायचं आहे. आणि आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहे तो पुरस्कार सोहळा आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. या अक्षय भाऊ, मी सतीश भाऊ पिंपळे व उदय भाऊ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी
या अनिल भाऊ या 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 अनिल भाऊ शिंदे यांच्या वतीनं हा या ठिकाणी पुरस्कार दिला जात आहे. शुद्ध पाणी प्या, निरोगी राहा आणि असेच खेळत राहा. या ठिकाणी चौथा संघ श्री दहिवाळकर सराप या ठिकाणी कर्णधारास प्रथमतः विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि नंतर सर्व प्लेयर्स व्यासपीठावर येतील. अगोदर कर्णधार श्री दहिवाळकर सराप संघाचे कर्णधार या ठिकाणी धनादेश दिला जात आहे मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीनं. मी संघ मालक जर असेल तर या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. मी नंदकुमारजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते धनादेश द्यायचा आहे. आठ संघांमधून हा चौथा संघ या ठिकाणी निवडला गेलेला आहे. श्री दहिवाळकर सराफ संघमालक विजय शेठ दहिवाळकर व रितेजी कराळे कर्णधार या ठिकाणी धनादेशाचा स्वीकार करत आहे. या ठिकाणी या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन केलं त्याबद्दल ज्ञान फाउंडेशनच्या सदस्यांचा आपण या ठिकाणी सत्कार संपन्न करणार आहोत. प्रामुख्यानं नेत्रा लॉन्सचे ओनर आदरणीय अनिलजी डवले साहेब या स्पर्धेच्या आयोजकांचं या ठिकाणी त्यांच्या वतीने एक सत्कार करता आहेत. अनिलजी डवले साहेब आपण पुढे या आणि मी संदीपजी वीर असतील, निलेशजी खंडाळे, आदित्यजी खंडाळे या सर्वांना विनंती करतो आपण या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी पुढे या. एक सुंदर आयोजन आपण केलं त्याबद्दल पप्पू डवले साहेब, अनिलजी डवले यांच्या वतीने आपला विशेष सन्मान या ठिकाणी होतो. या निलेश भाऊ या ना, संदीप भाऊ या, निलेश भाऊ, आदित्य भाऊ या, काही प्रमुख प्रतिनिधी या पुढे. आपला सत्कार या ठिकाणी नेत्रा लॉन्स अनिलजी डवले साहेब यांच्या वतीने होतो. सुंदर आयोजन आपण केलं आहे त्याबद्दल हा सन्मान आपल्या या ठिकाणी संपन्न होतो. नक्कीच आपल्याला आयोजन जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी या ठिकाणी श्री दहिवाळकर सराफच्या सर्व प्लेयर्सना विनंती करतो की आपण या ठिकाणी ट्रॉफी घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. श्री दहिवाळकर सराफ एकदा जोरदार टाळ्या या सर्व खेळाडूंसाठी. आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील उभं राहायचं आहे. आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे, त्यानुसार सर्वांनी त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. जहीर भगवान आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी विनंती करतो डॉक्टर अविनाशजी काळे, अनिलजी शिर्के, त्यानंतर रासने, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी पुरस्कार देण्यासाठी ट्रॉफी देण्यासाठी व्यासपीठाच्या खाली जायचं आहे. राजू
यानंतर मक्तापूर ब्लास्टर्सने तयार राहायचं आहे. कर्णधार व संघमालक आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन धनादेशाचा स्वीकार करायचा आहे आणि प्लेयर्सनं खाली त्या ठिकाणी ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. यानंतर मक्तापूर ब्लास्टर्स कर्णधार व संघमालकास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या ठिकाणी धनादेशाचा स्वीकार करायचा आहे. नंदकुमार पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मक्तापूर ब्लास्टर्सला तृतीय क्रमांकाचा 51,000 धनादेश द्यायचा आहे. आणि मक्तापूर ब्लास्टर्सचे जे काही सर्व प्लेयर्स आहेत आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण स्टेजच्या समोरच्या बाजूस उभं राहायचं आहे, ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. मी कमलेशजी ओस्तवाल, विनायकजी नळकांडे व अभय शेठ गुगळे आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी या संघास ट्रॉफी द्यायची आहे. मक्तापूर ब्लास्टर्सचे सर्व प्लेयर्स आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. उपविजेता संघ आहे जनता गॅरेज. संघमालक व कर्णधार आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन धनादेशाचा स्वीकार करायचा आहे. 71,000 धनादेश या संघात जात आहे. धनुभाऊ काशीत, राहुलजी थोरात व कर्णधार जे कोणी असेल आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. मी नंदकुमार पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या संघास द्वितीय क्रमांकाचा 71,000 धनादेश द्यायचा आहे. राहुलजी थोरात व कर्णधार बंटीभाऊ वाघ या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा 71,000 धनादेश नंदकुमार पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वीकारत आहे. सर्व प्लेयर्सला विनंती करतो की आपण या ठिकाणी खाली उभं राहायचं आहे ट्रॉफीचा स्वीकार करण्यासाठी. मी महेशभाऊ मापरी, अजिंक्यजी जगताप, पप्पू शेठ डवले आणि यस आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आणि रमेशजी शिंदे आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी उपविजेता संघास आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे. महेशजी मापरी, अजिंक्यजी जगताप, पप्पू शेठ डवले व रमेशजी शिंदे या ठिकाणी या उपविजेत्या संघास ट्रॉफी देत आहे.
मॅन ऑफ द मॅच राहिलेले क्वालिफायर वन जनता गॅरेज आणि CSK यांच्यात जो झाला होता त्यातला मॅन ऑफ द मॅचचं जे पुरस्कार आहे ते जात आहे भारत दारकुंडे. त्याच्यानंतर एलिमिनेटर जो जी मॅच झाली होती एलिमिनेटर वन मक्तापूर आणि जनता गॅरेज आणि मक्तापूर यामध्ये अमन शेख हा मॅन ऑफ द मॅच आहे, त्यांनी पुढं यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा एलिमिनेटर झालं होतं त्याच्यात हेमंत मंडळ विकी मंडळ हे मॅन ऑफ द मॅच आहे. या तिन्ही खेळाडूंनी वरती यायचं आहे. कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनुज जाधव. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आर्यन कोठारी याचा विशेष असा सन्मान होत आहे. गेली 5 दिवसांपासून या ठिकाणी स्कोररला मदत करण्याचं काम तो करत आहे आर्यन कोठारी. ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट्स क्लब ज्ञान प्रीमियर लीग 2024 चॅम्पियन आहे छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर्स. कर्णधार व संघमालक आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि 1,00,000 रुपयाचा धनादेश स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो नंदकुमार पाटील साहेब, उदय आबा पालवे व प्रेस ज्ञान फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्यजी खंडाळे की आपण आपल्या शुभ हस्ते रुपये 1,00,000 रुपयाचा धनादेश CSK या टीमला द्यायचा आहे. आणि छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टरच्या सर्व प्लेयर्सला विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे, ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. मी ज्ञान फाउंडेशनचे सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर्स जो चॅम्पियन संघ आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. ज्ञान प्रीमियर लीग 2024 चॅम्पियन संघ आहे छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर्स.
पियुष गोलप मॅन ऑफ द मॅच राहिलेला एक पुरस्कार. जालोवाड सरे, जालोवाड सरे, जालोवाड सरे. जालोवाड सरे मॅन ऑफ द मॅच. हो हो, या ठिकाणी बक्षिसाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपला आहे. तरी सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचे, तसेच प्रेक्षकांचे या स्पर्धेला भरभरून आपलं प्रेम देणारे असे प्रेक्षक या सर्वांचे पुनश्च एकदा ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असे जाहीर करतो.